साखरे येथील पेट्रोल पंपावर आज सकाळी दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता, मात्र पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी झटापट करून चोरांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. या घटनेत पंपावरील चौघे कर्मचारी जखमी झाले असून धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि साखरी पोलिसांनी तातडीने हालचाली करून दोघा दरोडेखोरांना ताब्यात काही तासातच घेतले आहे. त्यांच्याकडून घातक शस्त्र देखील जप्त करण्यात आल्याची माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे. साखरी पोलिसांवर 5 किलोमीटर दूर असलेल्या सुशांत सर्व या पेट्रोल पंपावर काही दरोडेखोरांनी जी जबरी कुचोरी करण्याचा प्रयत्न केला, ते घातक शस्त्रांसह त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या पंपावर असलेला त्यांनी मॅनेजर इतर लोकांना हल्ला केला. शस्त्रांची खूप भयानक होती, परंतु लोकांनी त्याला प्रतिकार केला. 3 लोक होते, त्यातले एका लोकांना ताबडतोब एका व्यक्तीने ताबडतोब जागेवर पकडलं. विचारपूस केली असता आणखी 2 आरोपी निष्पन्न झाले. त्या उरलेल्या 2 पैकी 1 आरोपी आपण पकडलेला आहे. एकूण 3 आरोपी आहेत. आमच्या अटकेत असलेले आरोपी अशोक थोरात आहेत आणि दुसरा जितेंद्र बेंदी आहेत. असे 2 आरोपी अटकेत आहेत. तिसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी आमची एनसीबीची टीम आणि साखरी पोलिसांची टीम रवाना झालेली आहे. मी या कामगिरीबद्दल आनंदा कोकरे साखरी पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीमचं मी या ठिकाणी कौतुक करतो व त्याबद्दल त्यांच्या कामगिरीबद्दल मी त्यांना 5,000 बक्षीस पण जाहीर करत आहे. साखरी येथील सुशांत सर्व सेंट्रल पेट्रोल पंपावर आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास तिघा अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. या तिघांच्या हातात धारदार शस्त्र होते. त्यांनी पेट्रोल पंपाचा मॅनेजर सतीश उचाळे याला शस्त्राने धमकावून रोकड कुठे ठेवली असल्याची माहिती विचारली. मात्र पंपावरील मॅनेजर सतीश उचाळे यांच्यासह युवराज मारणर, नाना मारणर आणि किरण नांद्रे यांनी दरोडेखोरांना न घाबरता त्यांच्याशी झटापट सुरू केली. या झटापटीमध्ये धारदार शस्त्रामुळे पेट्रोल पंपवरील चौघे कर्मचारी जखमी झाले आहे. मात्र त्यांनी एका दरोडेखोराला पकडले. या झटापटीनंतर दोघे चोरटे घटनास्थळावरून फरार झाले होते. दरम्यान ही माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली आहे. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतीप महिराळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील तसेच साखरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे हे पेट्रोल पंपावर पोहोचले. त्यांनी आकाश थोरात यांची चौकशी केली असता या दरोड्याच्या प्रयत्नात इच्छापूर येथे राहणारे जितेंद्र कैलास वेंदे आणि योगेश मारणर हे देखील सहभागी असल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलं आहे. त्यामुळे पोलीस पथकाने जितेंद्र वेंद्रे याला देखील ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या दोघा चोरट्यांकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे योगेश मारणर याला ताब्यात घेण्यासाठी पथकाला रवाना करण्यात आलं आहे. दरम्यान या संदर्भात पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी तपास पथकाचे कौतुक केले असून त्यांना 5,000 रुपयांचे पारितोषिक दिले आहे. तर आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांनी ई पेमेंटचा वापर करून चोरीसारख्या घटनांना आळा घालावा असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी यावेळी केले आहे. जळगाव